जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात विकास कामांवरून भाजपच्या दोन लोकप्रतिनिधींमध्ये जुंपलीय विकास कामांच्या संदर्भात गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती आणि या तक्रारीची दखल घेऊ नका असं सांगणारं पत्रच भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रधान सचिवांना पाठवलाय हो तक्रार करून ब्लॅकमेलिंग करण्याचा त्यांचा धंदा असल्याचा खळबळजनक आरोपही चिखलीकरांनी या पत्रात केलाय तर या पत्राला आमदार बंब यांनी देखील उत्तर दिलंय मी पुराव्यानिशी आरोप केले असून चिखलीकरांनी ही पुरावे देऊन आरोप खोडावेत असा आव्हान बंब यांनी दिलंय आणि या संदर्भात प्रशांत बंब यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी आपल्या सोबत स्वतः आमदार प्रशांत बंब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय प्रकरण आहे आणि भाजपच्याच आमदार आणि खासदारामध्ये आता हे युद्ध सुरू झालेलं आहे काय सांगा नाही युद्ध वगैरे काही नाही आहे गोष्ट सुरू अशी झाली की मी संविधानिक पद्धतीने पत्रव्यवहार करून हा करप्शन कसा आहे हे मी संबंधित खात्याला लिहिलेलं आणि त्या पत्राची दखल घेऊच नका असे एक सन्मान्य खासदार महोदय आहेत दुर्दैवाची बाब आहे की बाबा मी समजा एखादी तक्रार केली ती खोटी कशी आहे हे दाखवलं पाहिजे जर तुम्हाला वाटत असं असेल की तक्रारी तथ्य नाही आहे आणि मी मुद्दाम तक्रारी करतो माझ्या जितक्या तक्रारी असतील आणि माझं हे नाव बदनाम करण्याचं जे षडयंत्र चालू आहे की जे एखाद्या वेळेला ब्लॅकमेलर शब्द वापरला की मनुष्य दपतो कारण की जनतेला पूर्ण कळत नाही अशा आविर्भावात असलं की काही पूर्ण करणार नाही माझं आव्हान आहे या सगळ्यांना माझ्या तक्रारी मी तिथे येऊन साबित करून दाखवतोय मी यांनी ज्यावेळेस मला पत्रव्यवहारचे उत्तर नाही दिलेले आहे यांनी ऍक्शन नाही घेतल्या तर मी उच्च न्यायालयाकडनं ऑर्डर घेऊन एफ आय आर केलेलं आहे त्यांच्यावर जर हे पीडी जर अशाच पद्धतीनं त्यांचं मान्य केलं तर तुम्ही पुढे काय करणार फार चांगली गोष्ट आहे ते काय म्हणू लागले आता मला विषयाला वाढवायचं नाही आहे का नाही वाढवायचं प्रायव्हेट पैसा प्रायव्हेट बिल्डिंग आहे का वाढवायचं नाही पब्लिकचा पैसा आहे वाढवा ना सगळं आपण तडीच नेऊया या निमित्ताने त्यांनी पत्र दिलंय ना माझं त्यांना आव्हान आहे या समोरासमोर तुम्ही जितक्या बोलले त्या ठिकाणी मी येतो मी दाखवून देतो तुम्ही बघितलं काय आता हे बघा अजून काम पूर्ण पण नाही झालेलं पूर्ण काम नव्हतं झालेलं लोहामध्ये त्यांच्या घराच्या पाचशे मीटरवर हे सगळं पडून गेलेलं पूर्णच्या पूर्ण हे बघा हा ब्रिज मुखेडचा ब्रिज याच्यावरून अजून सायकल पण नाही गेलेली बघा तुम्ही कशा अवस्था आहेत या, या पुलांच्या आयुष्यात एकशे पंचवीस वर्षाचे आणि हे मग पंधरा वीस वर्षानंतर पडून जातात मग ते मागच्या चौकशी होत नाही पैसे वसूल होत नाही बिचारे गोर गरीब जनताचे ज्यांना कळत नाही ते शेकडोनी जनता तिथे खाली बिचारे ती मरते आणि असले हे लोक साथ दिल्यामुळे असली अवस्था आमच्या देशाची व्हायला लागली थांबलं पाहिजे कुठेतरी दुर्दैवी प्रकरण आहे ते मी पूर्ण तडीच नेणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मोहम्मद इरफान माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद